महाराष्ट्र गोविंद पथक आपले थर उभे करायला घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर जिद्द झंकार आठ थर लावणार आहे. चॅलेंजर मित्रमंडळ, कोकणी पाडा,
माहितीये हा पोरगा कुठने येतो माहितीये का दरवर्षी दहीहंडीला सोलापूर कनमळा हा सोलापूरून दरवर्षी हंडी बघायला इथे येतो दिवसभर राहतो रात्रीची सिद्धेश्वर पकडतो आणि परत गावाला जातो कौतुक आहे की नाही याचं गाणं लाव याच्यासाठी गाणं लाव Thank you.
हॅलो चॅलेंजर मित्र मंडळ कोकणी पाडा पोखरण रोड नंबर 2 आमचा मित्र सुरकर आणि राम यांचं हे मंडळ पोखरण रोड नंबर 2 कोकणी पाडा इथलं मित्रांनो एक सूचना तुम्हाला देतो आतापर्यंत ठाण्यातल्या कुठल्याही पथकाने 8 थर लावलेले नाहीत 7च्या वरती 7.5 जरी लावले थर तर हंडी फोडायसाठी तुम्हाला संधी दिली जाईल प्रयत्न ज्या ठाण्याच्या मंडळाला करायचा आहे त्यांनी करू शकतात पहिले 7 लावून घ्या मित्रांनो चॅलेंजर मंडळाला थोडीशी जागा द्या अरे धक्काबुक्की करू नका तुमची पण वेळ येईल बरोबर 9 वाजता महिलांची दहीहंडी फोडली जाईल साई गणेश क्रीडा मंडळ पोस्ट आणि तार वसाहत सांताक्रूज तुम्ही तिथे थर उभं करायला सुरू करा वाकोला पिंपळेश्वर पिंपळेश्वर तुम्ही थर उभं करायला सुरुवात करा महिलांची दहीहंडी बरोबर 9 वाजता फोडली जाईल कोकणी पाडा इथलं आमचं हे मंडळ प्रयत्न करतायत कार्यक्रम संपायच्या आधी मला काही प्रमुख लोकांचे आभार मानायला हवे ज्यांच्यामुळे हा संघर्षाचा कार्यक्रम इतका सुपरहिट असतो मंगेश वाळन जिन केबलचे आपला केबल कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स जे गेले कित्येक वर्ष आम्हाला या कार्यक्रमात मदत करत आहेत नौपाडा पोलीस स्टेशनचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे साहेब यांचे मला आभार मानायला हवे कारण काही खऱ्या अर्थाने कुठेही गालबोट न लागता वर्षानुवर्ष नौपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने हा कार्यक्रम पार पडत असतो ठाणा फायर ब्रिगेड त्यांचे आभार आम्ही विसरू शकत नाही ठाणा फायर ब्रिगेड ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानायला हवेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीपाल गगनगिरी प्रदीप सोसायटी आणि सीता माऊलीच्या सगळ्या रहिवाशांचे मला आभार मानायला हवेत की किती त्रास त्यांना या एका दिवसासाठी सहन करायला लागलं त्याची मला जाणीव आहे पण कधी कधीही उलट सूर न काढता ते आम्हाला दरवर्षी आम्हाला मदत करतात त्याबद्दल खऱ्या अर्थाने संघर्षाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणखीन एक संधी तुम्हाला आहे एक संधी मी तुम्हाला आणखीन देतो श्री बाल अवतार कुठे आहेत थोडस मध्ये या श्री बाल अवतार मध्ये या चॅलेंजर मित्र मंडळ एक संधी तुम्हाला आणखीन देतोय उपादाचा लाभ घ्यावा जे महिला हंडी आहे ती पुढच्या 10 मिनिटात आपण फोडतोय तर थोडस आपण वेळ थोडीशी पेशन्स ठेवा पुढच्या 5 मिनिटात आम्ही तो खाली घ्यायला घेतोय एकवीरा महिला मंडळ माहीम तेच उभं आहे का तिकडे एकवीरा महिला मंडळ माहीम
मित्रांनो या ठिकाणी एक मोबाईल पडलेला आहे आपल्या मित्राचा त्याची रिंग वाजते तर त्याचं म्हणणं आहे कोणाला हा मोबाईल मिळाला तो रिंग वाजवतोय तो बोलून सहकार्य करावा आणि त्याला तो फोन देण्यात यावा पोस्ट आणि तार वसाहत गोविंदा मंडळ कुठे आहे ते वाकोला सांताक्रूज इथलं पोस्ट आणि तार गोविंदा मंडळ तुम्ही तयार आहात बर थोडस आहात या क्रेनच्या पासून थोडस लांब जा आणि आपला प्रयत्न सुरू करा मित्रांनो शेवटचा एक तास बाकी आहे या एका तासात आपल्याला जर जास्तीत जास्त मंडळांना संधी द्यायची असेल तर तुमचं सहकार्य अपरिहार्य आहे कृपा करून सगळ्यांनी लक्ष द्या चॅलेंजर कोकणी पाड्यातलं हे मंडळ आहे पोखरण रोड नंबर 2 7 थर लावायचा ते प्रयत्न करत आहेत मित्रांनो टाळ्या 6 थर लावलेले आहेत अप्रतिम अजून पडलेले नाही आहेत वा 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 सगळ्यांनी हात द्यायचा आहे पडता पडता राहिलंय कोकणी पाड्यातलं आमचं हे मंडळ चाल हिम्मत हारू नका थोडं बाकीच्यांनी हात द्यायचा अप्रतिम पडता पडता उभं राहिलेलं आहे मंडळ आहे अप्रतिम टाळ्या 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 लवले मित्रांनो एक मिनिट चॅलेंजर मित्रमंडळाचा सातवा उठला नाही तरी 7 थराचे पैसे आम्ही तुम्हाला देतो 25,000 रुपये रोख पुढच्या वेळेस नरेश सुरकर वगैरे सगळ्यांना सांगा जास्ती ताकद लावा 8 आणि 9 थर लावून दाखवा आभारी आहे हिंदवी सायन चला सुरुवात करा चला 7 थर सलामी 7 थराची कुठली माणसं दी अरे वाकोला 1 2 3 4 5 6 6 थर आहेत वाकोला पोस्ट पोस्ट अँड टेलिग्राफ कॉलनीची पोर आहेत ही ही पण दरवर्षी आपल्याकडे येतात दरवर्षी येतात सांताक्रूज वरनं त्यांच्यासाठी पण एक जोरदार टाळ्या त्यांना तिकडे लिमिट आहे एअरपोर्ट आहे ना वरती जाऊन देत नाही त्याच्यामुळे ते 6 थराच्या वर लावत नाही हॅलो तिकडे जरा थांबा डीजे अरे काय तुम्ही या मुलांना वेड लावलंय बिचारे बघा तुमच्या नावाने ओरडतायत डीजे पाहिजे क्या बात है चला सांता क्रूज
महिलांसाठी एक आपण जी स्पेशल हंडी ठेवलेली आहे ती आमच्या महिला भगिनींकरता हंडी आपण खाली घ्यायची आहे. पाच पाच थराचा प्रयत्न आमच्या मग्या महिना महिला भगिनी करणार. पाचव्या थरावरती हंडी तोडणार. खाली घ्यायची ती हंडी. हिंदवी मंडळ कुठे? हिंदवी हिंदवी वाले सुरुवात करा. हिंदवी हिंदवी वाले सुरुवात करायला घ्या तुम्ही मागे. मुंजा बाबा कुठे? मुंजा बाबा लावा इकडे तुम्ही. बालगोपाळ मित्र मंडळ चला सायन वालेच पण सुरुवात करा. चला लवकर सहा तर लगेच लावायचे आणि लगेच बक्षीस घ्यायचं. लगेच सायन फास्ट पकडायची. सायनला फास्ट थांबत नाही म्हणजे. चला महिला भगिनी आपण सुरुवात करायचे. तुमच्यासाठी कार्यकर्त्यांनी अंडी खाली घ्यायला सुरुवात केली. तुम्ही तिकडे व्यूहरचनात सुरुवात करा. आमच्या ताई मी हाय कोहली बघा अतिशय सुंदर असे तुमच्या खेळाचं प्रात्यक्षिक. सगळ्या टीव्हीचे कॅमेरे तुमच्याकडे आहेत. आमच्याशी वाहिनीवाले बोलतात की आम्ही त्यांच्यावरती कॅमेरे लावणार आहोत. पद्धतशीर थर लावायचे. या सगळ्या तमाम जनतेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. चला आपल्या भगिनींसाठी एक जोरदार टाळ्या वाजवूया.
चला व्हेरी गुड बघा केवढा जोरदार प्रतिसाद आहे चला सुरुवात करा हा तुमचे थर अमित सराया यांचे थर बघा हिंदवी अमित सराया पंच आहे कुठे सात उभा राहून दे ना वरच्या वरचे दोघे तर उभे राहू दे झाले तो उभा राहिला आता अरे सॉलिड सॉलिड हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य प्रतीक्षा नगर सायन आता तुमच्या इथं पाचवेन थांबवायलाच लागेल एवढा जोरदार कडाक या लवकर चला सात तर लावलेत चला लवकर या बाजूने या तुम्ही एकाला पाठवा बक्षीस घ्या तुमचा प्रतिनिधी इथे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप खूप अभिनंदन चला महिला भगिनी सुरू करा चला सायनवाले तसेच थोडे मागच्या बाजूने गेलात समोर तुम्ही त्या इंडिया टीव्हीच्या इथं तर लवकर जायला जागा आहे चला मागे जाऊ मागे चला चला लवकर चला लवकर त्यांचा मुलगा आलाय त्यांचं बक्षीस देऊन टाका नागेश्वर नागेश नागेश महिला महिला हॅलो हॅलो मित्रांनो हा महिला गोविंदा पथक ठाण्याची मानाची महिलांची हंडी आता फोडतोय आपण टाळ्या 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 जोरदार पाचव्या थरावर ज्या महिला गोवंदाने ही हंडी फोडलेली आहे आणि आता एकच हंडी या ठिकाणी राहिलेली आहे ठाणे शहरासाठी जी हंडी आहे ती एकमेव हंडी फोडायची राहिलेली आहे आता नागेश्वरी कुठे आहे शिवडीहून आलेले आमचे मित्र आहेत नागेश्वरी सात थर लावायचा ते प्रयत्न करतात सुरुवात करा दहाचं टायमिंग आहे आपल्याला कायद्याचं बंधन आहे दहा वाजता आपल्याला थांबावं लागणार आहे साहेबांनी सांगितलंय आणि आपण सगळे कायद्याचं बंधन आणि आपलं साहेब पुन्हा एकदा वेगळ्याच ड्रेसमध्ये साला आपल्याला पण कधीतरीच मजा करायला मिळते ना यार आपल्याला थोडी दररोज नाटकं येत चला आपण आपला पण शोक पुरा करून घेतो यार अरे खरं सांगितलं यार अरे आपण 364 दिवस वाट बघतो या दिवसाची चालो नाचो और नचाओ डीजे साला असा जल्लोष अख्ख्या मुंबईत किधर भी नहीं अख्ख्या मुंबईत साला ये सब तुम्हारे लोगों का कमाल है हैट्स ऑफ तो
पहले पेर एक डायलॉग होता ना, अरे मुंबई का भाई कौन है? गोविंदा। तो गोविंदा शेवटचा एक तास राहिलाय, शेवटचा एक तास, आणि कदाचित पुढच्या वर्षापासून दहीहंडी करायची की नाही हा प्रश्न माझ्या समोर आता उभा राहील। कुठेतरी कधीतरी थांबलं पाहिजे हा मनुष्य जातीचा नियम आहे। एका नवीन पिढीने पुढे आलं पाहिजे, किती वर्ष तोच जितेंद्र आव्हाड तीच माईक वरची त्याची बकबक, कुठेतरी हे बंद झालं पाहिजे, कोणीतरी नवीन पुढे आलं पाहिजे। पुढच्या वर्षी एका वेगळ्या साथ, आता थोड्या वेळ नाचूया काय, नाचूया जरा बेहोश 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 नाचूया। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन? अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन? मैं हूं मंडळाला बात करीन।